ऐका ना, आपल्याकडे पुण्यात पाहुणे आले की आपण त्यांना पुण्यातली महत्वाची ठिकाणं दाखवतो, म्हणजे सिंहगड, खडकवासला, तुळशीबाग, केसरीवाडा, विश्रामबागवाडा, शनिवारवाडा. तसंच आणखीन एक ठिकाण पुण्यात आहे, ते म्हणजे झपूर्झा, झपूर्झा आर्ट म्युझियम. झपूर्झा आर्ट म्युझियम काय आहे, चला तुम्हाला दाखवते. अजित काका गाडगीळ यांनी पीएनजी अँड सन्सच्या रूपानं सोन्याचा व्यवसाय पुढे नेला, फुलवला. तसंच कलेची अभिरुची जपण्यासाठी झपूर्झाची निर्मिती केली. झपूर्झाला भेट देण्याच्या निमित्तानं अजित काकांशी बोलण्याचा योग आला. चित्रकलेची आवड तुम्हाला आधीपासून होती, लहानपणापासून होती, त्यामुळं हे सगळं? हा, चित्रकलेची लहानपणापासून होती. चित्रकला म्हणजे आमच्या घरातच होती. तुम्हाला आवडायचं काढायला? काढायला आवडायचं पण काय जमलं नाही, प्रयत्न केला. पण माझी बहीण चांगली कलाकार, म्हणजे ती जेडी आर्ट वगैरे झाली. आईला चांगली एम्ब्रॉयडरी आवडते, त्यांनी छान फ्रेम भरलेले आहेत. नंतर वडील पेटी वाजवायचे छान, त्यामुळे आमच्या घरात वातावरण होतं. मग ते हळूहळू मग ते चित्र काढली नाही तरी बघायला, चित्राची भाषा थोडी थोडी समजायला लागली. पण मग हे चित्र कलेक्ट करणं हे कधी तुम्हाला असं? म्हणजे चित्र बघून जेव्हा आनंद मिळायला लागला तर म्हटलं, कारण दरवेळ मला काढायला जमत नाही किंवा सांगण्यापेक्षा आता वेगवेगळी प्रदर्शनं बालगंधर्वाला पूर्वी दर रविवारी चक्कर टाकायचो आम्ही की काहीतरी नवीन कुठलं आलाय. त्याप्रमाणे मग हळूहळू घ्यायला लागलो. मग ते मग माझ्या घरात लाव, इकडं लाव, जेव्हा मग पुढं मोठ्या केबिनमध्ये केबिन सजायला लागलाय चित्रांनी, मग असं एक रेवढं डोक्यात आलं की आनंद आम्हाला मिळतो, बरं वाटतंय. किंवा जे व्हिजिटर येतात त्यांनाही वाटत, अरे वा छान वाटतंय, तर वेगळंच वाटतं. म्हटलं मग काहीतरी बदल घडतो असं वाटायला लागलं. मग म्हटलं मग हाच आनंद आपण लोकांनाही द्यायला पाहिजे, या दृष्टीतूनही आमची म्युझियमची डोक्यात कल्पना. अनेक कारणांमुळं झपूर्झा हे माझं पुण्यातलं सगळ्यात आवडीचं ठिकाण आहे. या संग्रहालयात एकूण 10 दालनं आहेत, परंतु ही केवळ दालनं नसून आपल्याला कला व संस्कृतीकडे घेऊन जाणारी प्रवेशद्वारं आहेत असं मला वाटतं. एक एक दालन बघताना हरकून जायला होतं. चित्रकला विभागात राजा रवी वर्मा, एस एल हळदणकर, नारायण बेंद्रे, के हेब्बर, अल्लाह बक्ष, सदानंद बाकरे यांची चित्रं आहेत. त्याच जोडीनं रवींद्रनाथ टागोर, बद्री नारायण, अतुल डोडिया, लक्ष्मा गौड अशा विविध चित्रकारांची जलरंगातील चित्र, रेखाचित्र आणि शिल्प आहेत. इथल्या दालनात ठेवलेल्या वस्तू अथवा चित्र नेहमी बदलत असतात, ज्यायोगे भेट देण्यास आलेल्या सदस्यांना प्रत्येक भेटीत नवीन माहिती मिळू शकेल. झपूर्झाची निर्मिती म्हणजे मी जे कला म्हणजे चित्रही जमवायचो, चित्रांबरोबर आमचा व्यवसाय सराफीचा असल्यामुळे पूर्वी जरीच्या साड्या, जे पैठणी असतील जुन्या घरातल्या जरीच्या साड्या असतील, ती लोक त्यात सोनं आणि चांदी असते म्हणून लोक इथं आपल्याकडे विकायला यायचं. हा, त्या दृष्टीने. पण मलाच ते म्हणजे इतकं ते छान कलाकुसर, ही पूर्वी ती पद्धत अशी की त्या साड्या जाळायच्या आतून आणि त्यातून सोनं चांदी बाहेर काढायचं. पण ते माझ्याच जेवण राहायचं की एवढी कलाकुसर, आणि ते कळायला लागलं होतं की आता बनवणारे कारागीर आता नाही आहेत, त्यामुळे मी काही साड्या अशाही जमवायला लागलो. त्यामुळे ते जे आता आपल्या इथं जो साड्यांचा जो आहे विभाग, तो त्यातून निर्माण झालेला आहे. मग एकदा जमवतो म्हटल्यावर मग ही पाहिजे ती पाहिजे, मग वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना भेटून किंवा या भागात येईन त्या भागात येईन, त्या दृष्टीनं ते साड्यांचं कलेक्शन झालं. जसं साड्या द्यायला यायचं तसंच आपल्याकडे चांदी किंवा सोन्याच्या वस्तू जुन्या, पण आपल्याकडे पद्धत आहे की काही असं जुनं झालं की नवीन करा, हे करा, मोडा, तर काही भर घाला, हे घाला. पण काही त्यातल्या काही अशा वस्तू आहेत की आता ती कारागिरी बंद झाली, त्या बंद झालेल्या कारागिरी म्हटलं मग आता या वस्तू परत बनणार नाहीत, म्हणून मी हळूहळू त्याचाही संग्रह चालू केला की काय काय अशा वस्तू पूर्वीच्या की आता नाही वापरत आहेत, पण त्या आहेत संग्रह. कारण ती कारागिरी ती कलाकुसर करणारे आता कारागिरी राहिले नाही, कारण त्याची मागणी नसल्यामुळे काम बंद झालं, त्यामुळे ते कारागिरी बंद झाली. आणि चित्र तर पहिल्यापासून सांगितलंच मग असे की चित्र जमवायचा मग पहिल्यापासून नाद होता. असं एक वस्तू जमवायला लागल्यावर आणि चित्र त्यावेळेला, म्हणजे चित्र जमायला लागलं, पण तेव्हाच त्यावेळेला लिथो प्रिंट्स मुख्य ते जमवायला लागलं. कारण त्यावेळेला त्यावेळेला लिथो म्हणजे त्यावेळेला स्वस्त होती, चित्र म्हणजे त्यावेळेला महाग होते. हा, त्या लिथो प्रिंट्स असायच्या, त्यामुळे मी ते लिथो प्रिंट जमवायला लागलो. आणि त्या लिथो प्रिंट्स हळूहळू एक एक जमवता जमवता त्याचा माझ्याकडे बराच संग्रह झाला. आता आपल्याकडे जवळजवळ 2000 पुढे वेगवेगळ्या लिथोज आहेत. मग रविवर्मा प्रेस आहेत, मग त्या जोशींच्या, म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या त्या आपल्याकडे लिथो प्रिंट्स आहेत. तर ते अशा जमवता जमवता मग आता मी म्हटलं तसं की ह्या जमवता जमवता याचं काय करायचं, म्हणून मी म्हटलं जसं मला आनंद मिळतो तसा लोकांनाही तो मिळायला पाहिजे.
आणि आपल्या इथं म्हणजे काय की आपल्या इथं व्हिज्युअल आर्ट दृश्यकलेचं आपल्यापासून थोडेसे आपल्याला संस्कार लहानपणापासून कमी मिळतात. गाणं आपल्या इथं वेगवेगळ्या गाण्याचे महोत्सव होत असतात. नाटकं तर पुन्हा त्याचं म्हणजे हेच आहे, माहेरघराचं आहे. त्यामुळे तिथं म्हणजे माणसांचे म्हणतात, सगळेजण म्हणतात की कायम तयार झालेत, पण डोळे अजून काय म्हणावे तसे तयार नाही झाले. कि मग ही कुठंतरी लहानपणापासून मुलांच्यात आवड रुजवावी किंवा कोणालाही म्हणजे आम आदमीला इथं बघता यावं चित्र. चित्र म्हणजे काय, किंवा ज्यांनी त्यापासून दूरच असतात त्यांना एक सहज एक आपलं एक केंद्र तयार करावं, या दृष्टीतून ते जपुर्जाची निर्मिती झाली मुख्य. आणि मग आम्ही यात मुख्य जो आहे मुख्य फोकस लहान मुलं आणि कॉमन मॅन आज ठेवलेला आहे. अच्छा, म्हणजे सामान्यातल्या सामान्य म्हणजे कुणी असं की जे फारसे या चित्रांकडे बघत नाही. आणि असं की वेगवेगळी दालनं केल्यामुळे आपण सगळीकडे आणि एक कुटुंब आले की कोणाला चित्र आवडतील, कोणाला दागिने आवडतील, कोणाला साड्या आवडतील, नुसतीच चित्र लावले असते तर तो परत प्रश्न येतो की मग ते आमचं काही प्रांत नाही म्हणून कोणी बघत ये नाही. किंवा जसं साड्या मग साड्या पुरुष म्हणतात नाही तो आमचा प्रांत, ते असं आपल्याकडे थोडस झालंय की आता ही कलायती करा बघायला पाहिजे, पण ते आपल्याकडे नाही. पण म्हणजे ते लहानपणापासून जर बघत गेलं किंवा त्यांच्यावर येणारे आता त्यांचे पालक असतात ते इथं रमतात, मग त्यांना कुठंतरी ती एक जाणीव हळूहळू व्हायला लागली की ही एक काहीतरी आहे. आणि या सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी, हा मुख्य एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे लोकांना जे आउटिंग घेतो थोडं गावापासून लांब असल्यामुळे आपण त्या याच्याशी आपला संबंध तुटतो, तिथल्या काय कामातल्या अडचणी असतात, त्या गोष्टीने म्हणून आम्ही ते लांब इथं निसर्गाच्या आणि उत्तम इथं पाण्याचं हे आहे, बॅकग्राऊंडला पाण्या समोर सिंहगड आहे आणि पूर्ण शांतता शांतता आहे, त्यामुळे इथं लोक मग रमतात. आपल्याला लाभलेला सांस्कृतिक वारसा आणि आपली वैभवशाली परंपरा याविषयी खोलात जाणून घेण्याची इच्छा असेल तर पुण्यापासून हकेच्या अंतरावर असलेल्या खडकवासल्या लगतच्या कुडजे गावात झपुर्झा कला व सांस्कृतिक संग्रहालय आपली वाट बघतंय. तुम्हाला गुगल मॅप्सच्या सहाय्यानं इथं येता येईल. सोमवार सोडून इतर सगळे दिवस संग्रहालय उघडं असतं. झपुर्झा हे फक्त कलेचा आस्वाद घेण्यासाठीचं संग्रहालय नसून आपली कला इथं सादर करता यावी यासाठी इथं विविध विषयांशी संबंधित कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. चित्रपट, नाट्य, संगीत इत्यादी विषयांचे कार्यक्रम इथे नियमित स्वरूपात होतात. 200 लोकांची आसन क्षमता असलेले प्रेक्षागृह इथे आहेत. सुमारे 600 प्रेक्षक बसू शकतील असे खुले एम्फी थिएटर इथे आहे. हस्तकला, नृत्य, कुंभारकला अशा विषयांचे प्रशिक्षण देणाऱ्या छोट्या कार्यशाळाही इथे होतात. इथं 200 वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रातले दागिने, चांदीच्या जुन्या कलात्मक वस्तू, नाणी, 150 वर्षांपूर्वीच्या पैठण्या, शेले, फेटे, टोप्या, विविध राज्यातील पुरातन वस्त्रे, दुर्मिळ वारसा असणाऱ्या वस्तू, विविध प्रकारचे दिवे, पुतळे, पोथ्या, ताम्रपट अशा पुरातन वारसा असलेल्या वस्तू बघायला मिळतात. तसंच दिव्यांचं इथं एक स्वतंत्र दालन आहे. भारतीय संस्कृतीत दिव्यांना खूप मोठं स्थान आहे. पुरातन काळात सुरू झालेल्या दिव्याचा प्रवास आधुनिक काळातील बॅटरीवरील दिवे, LED दिव्यांपर्यंत पोहोचला आहे. इथे 20व्या शतकापासून ते आजपर्यंतचे दिवे पाहायला मिळतात. पाठीमागं झपुर्झा एक केशवसुतांची कविता आहे आणि ती जवळजवळ 1900 च्या आसपास लिहिलेली कविता आहे. आणि त्या कवितेत
कलाकाराच्या मनाच्या अवस्थेचं वर्णन आहे म्हणजे मुख्य जपुर्जा हे नाव ठीक आहे म्हणजे जपुर्जाचं आपण कुठं अर्थ बघायला गेलं तर जापुरी जा किंवा अशा टाईपचं बघितलं होतं पण जपुर्जातल्या ज्या आतली जी कविता आहे त्याचा मुख्य गाभा म्हणजे ते माणसाच्या हे कलाकाराच्या माणसाच्या अवस्था आहे त्याला जातीची याची बंधनं नाही तो सगळ्या पलीकडचं बघत असतो स्वैरा असतो तो ही जी अवस्था आहे ती म्हणजे मुख्य कलेला अगदी म्हणजे चपकल वाटणारी होती आणि जपुर्जा हे नाव हे थोडंसं लोकांना जरा वेगळं असल्यामुळे ते लक्षात राहिले सोपं राहावं म्हणून आम्ही ते जपुर्जा नावाची निवड केली. तुम्हाला सुचलं मी आणि माझा एक भाऊ आहे मला जे या कामात मला माझ्या मागच्या माझा एक मावा जो आहे दिलीप जोशी एनआयडीच्या फर्स्ट बॅच त्याच्याही बरं असं म्हणजे त्यांनी मला हे एवढं मोठं त्याचा मोठा सहभाग आहे. वस्त्रगतीच्या दालनात आहे आणि हे तुम्हाला वरवर पाहता काय वाटतंय साडी वाटू शकेल ना पण ही साडी नाही आहे हे पितांबर आहे आणि हे पिवळं नसून वेगळ्या रंगातलं आहे म्हणजे आत्ता इथे हिरवट रंग दिसतोय पण त्यातही एक गंमत आहे पाठच्या बाजूने त्याचा रंग वेगळा आहे हे सिल्कमधलं आहे आणि आणखीन एक गंमत तुम्हाला दाखवते ह्याच पितांबराला मिक्स अँड मॅच करता येईल अशी ही नऊवारी साडी आहे आणि ह्या नऊवारी साडीचा हा रंग दिसतोय ना तर पाठच्या बाजूने त्या पितांबरासारखा हिरवा रंग आहे ह्याचा. आत्ता जी इथे चित्र आहेत गॅलरीमध्ये तर प्रत्येक दालनातली चित्र ही सतत बदलत राहतात काही महिन्यांनी आम्ही ठरवलं की 6 महिन्यांनंतर एक तरी त्यातलं दालन बदलायचं. अच्छा. मग कधी चित्राचं बदललं जाईल कधी साड्यांचं बदललं जाईल कधी आपल्या दिव्यांचं बदललं जाईल कारण काय होतं एका वेळेला सगळं बघणं होत नाही आणि एवढं सगळं जे आहे आपलं कलेक्शन ते दाखवेल एवढी जागा ही पुरेल त्यामुळे ते आम्ही 6 महिन्यांनंतर एक तरी बदलायचं असं डोक्यात ठेवलेलं आहे. आणि मग इथेच आता आर्टिस्टना येऊन कोणी एक्सपेरिमेंटल काही करत असेल तर हा त्यांच्यासाठी आपण इथं काही जागा निर्माण केलेल्या आहेत. इथं आपण मुख्य पॉटरीचा इथं वर्कशॉपसाठी पॉटरीचा स्टुडिओ पण आहे आपल्याकडं आणि मुख्य मुलांनी म्हणजे म्हटलं ना ही जी जागा आहे जपुर्जा ती मुलांना किंवा कोणालाही इथं काहीतरी आपण घेऊन जावं ते लर्निंग सेंटर एक बनावं असं एक पाठीमागे मागं आहे. नुसतं म्युझियम आहे पॅसिव्हली पण ऍक्टिव्हिटी इथं काहीतरी व्हावी त्याचा लोकांनी येऊन त्याचा काय अभ्यास करायचा रिसर्च करायचा असेल तो करावा. आता वेगळी आपण पोथीतली चित्र म्हटल्यावर पूर्वी ती नैसर्गिक रंगाने बनवायचं मग ते कधी काढलं असेल कुठले रंग वापरले असतील असे बरेच जण वेगवेगळे प्रश्न असतात त्याचं इथं त्यांना काहीतरी उत्तर मिळावं किंवा काहीतरी माहिती व्हावी हे प्रत्येक दालनात. आता साड्या देखील काही जुन्या साड्या मग त्या सगळ्या हँडलूमच्याच आहेत मग काहींचे पने लहान आहेत मोठे ते का असावेत त्याचे रंग कुठले वापरले काय केलं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा यांनी इथे यावं बघावं हा पाठीमागे उद्देश आहे. नुसती म्हणजे मुलांनी मोठ्यांनी कोणाला वर्कशॉपही करणं म्हणजे मुख्य आहेच की मुलांनी तर इथे येऊन म्हणजे रमावाच माझं असं म्हणणं आहे कारण ते रमण्यासारखी जागा आहे. पीएनजी अँड सन्स गेल्या 6 पिढ्यांपासून दागिने व्यवसायात असल्याने त्यांनी स्वतःकडील व गोळा केलेल्या अनेक चांदीच्या वस्तू दागिने इथं ठेवले आहेत. त्यात प्रामुख्यानं 200 वर्षांपूर्वीचे पारंपरिक महाराष्ट्रातले दागिने असून जुन्या अत्तर गुलाबदाण्या चहाचे सेट पानांचा डबा दिवे देवांच्या मूर्ती कलात्मक कलश भातुकलीचा खेळ यासारख्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. एखादा समाज किती संपन्न आहे वैचारिकदृष्ट्या किती प्रगल्भ आहे हे ओळखण्यासाठी तो समाज किती आधुनिक आहे एवढासा निकष पुरेसा नसून आधुनिकतेबरोबर त्या समाजातील लोक त्यांच्या परंपरेला वारशाला किती जपतात हेही बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राला भूषण वाटावं असं झपुर्झा हे संग्रहालय आहे. त्याच्या निर्मितीचं श्रेय पूर्णपणे अजित काका गाडगीळ यांना आहे. त्यांच्या या कला संवर्धनाच्या कार्याला सलाम. मध्ये हल्दीची वाटी
हलद लागली हलद लागली नवरीला नवरी हलद झाली वो थोडी नवरी हलद झाली वो थोडी नवरी आईला हात ओ जोडी नवरी आईला हात ओ जोडी। गाण्याचा रियाज तर आहे माझा, पण जात फिरवून हे सगळं करायचं काही रियाज नाहीये माझा, आणि ते फिरवत गाणं म्हणायचं तर मी आता म्हणून बघते काय जमते का। फाटेच्या फाटे रात्री कोंबडा बाजा करी कोंबडा बाजा करी आई माझी जात्यावर दळणदळी। फाटेच्या फाटे रात्री कोंबडा बाजा करी कोंबडा बाजा करी बंधू माझा गोठ्यात जाई बंधू माझा गोठ्यात जाई मंगलारी गाईला चार घाली। फाटेच्या फाटे रात्री कोंबडा बाजा करी कोंबडा बाजा करी ताई माझी कांड।